तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या बोजे भाळून येथील संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने आणि गुरसळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ह्या चालू वर्षी गेलेल्या ऊसाचं नियमाप्रमाणे बिल राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अद्याप खात्यावरती जमा केलेलं नाही. अक्षरशः 3 ते 4 महिने झालं माझा शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे. ऊस वाहतुकीचं भाडं ट्रॅक्टर मालकाचं अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही. एकीकडे गेल्या 5 वर्षापासून माझा कष्टकरी शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळापासून त्याला सामोरे जातोय. अतिवृष्टी आहे, चक्रीवादळ आहे, गेल्या वर्षीचा दुष्काळ आहे, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या मागं बँका लागलेत, मुलगी लग्नाला आलेली आहे, लग्न काय जाण्याची जमलेली आहेत, काय बांधकाम चालू आहे, अर्धवट राहिलेलं आहे पैशाअभावी, अशा अवस्थेत माझा कष्टकरी शेतकरी दिवस काढतोय, संकटाला सामोरे जातोय. परंतु कायदा असा सांगतो की ऊस कारखान्यात गेल्यानंतर 14 ते 15 दिवसाच्या आत ऊसाचं बिल खात्यावर जमा झालं पाहिजे. हे कारखान्याचे चेअरमन कायदा पाळायला तयार नाहीत, ह्यांच्याच कारखान्यातनं माझ्या शेतकऱ्यानं कर्ज काढलं तर शेतकरी ऊस गेल्यावर पाया पडून म्हणतोय 1.5 लाखातलं 50,000 तर द्या, 1 लाख कट करा. नाही नाही चालणार नाही, चक्रीवादाचं कट करता. अरे बाबानो, तुमच्या बँकेचा नियम आम्हाला लागू पडतो, मग तुम्ही आमची ऊसाची बिलं उशिरा देता. ऊस नियंत्रण कायदा सांगतो 15% व्याज दिलं पाहिजे प्रतिटन ऊसाच्या बिलाला शेतकऱ्याच्या थकीत, ते तुम्ही नियम पाळत नाही, ते कुठल्या कायद्यात बसतं? अरे तुम्ही एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून उद्या इलेक्शन लागल्यावर तुम्ही दारात मतं मागायला जाता माझ्या शेतकऱ्याच्या, तुम्ही विसरू नका. हेच मतदार जे ऊस उत्पादकाचं बिल दिलं नाही ते तुमचं मतदार आहेत, याची जाणीव करून देण्याची आम्हाला वेळ आलेली आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय कर्तव्याध्यक्ष पंढरपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब इतापे साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे. आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं पण म्हणतात ही सर्वसामान्याचं सरकार आहे, मान्य आहे साहेब, पण थोडं कारखानदाराकडं लक्ष द्या, त्यांना कायदा पाळायला लावा. ऊस उत्पादक शेतकरी मरा लागलाय उपाशी, त्याची बिलं मिळत नाहीत, किराणा दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही, इतक्या अडचणीतनं तो वावरतोय. आणि यासाठी आम्ही निवेदन दिलंय. आणि येत्या 2 दिवसात जर दोन्ही कारखान्याच्या चेअरमननी ऊस उत्पादकाच्या खात्यावर पैसे जमा नाही केले, 15% व्याज असेल, आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं, ट्रॅक्टर मालक तर अक्षरशः चक्रीव्याज बँकेचं भरती तर हप्ते तटलेले आहेत, बँका काय समजावून घेत नाहीत, ऊसाचं बिल मिळणार नाही, वाहतूक भाडं मिळणार नाही, मग त्यांना काही संधी सोडत नाहीत ना, त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तुमच्याच कोणाचा जर तुमच्या भावाचा ऊस आपल्या कारखान्यात आला आहे त्याची पण जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे येत्या 2 दिवसात ऊसाची बिलं आणि ऊस वाहतुकीचं ट्रॅक्टरचं भाडं जमा करावं. अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं कडकम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती बोशे पाटीला शनिवारी दिनांक 13 तारखेला 10:30 वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, त्याची जबाबदारी नोंद घ्यावी. कुणाला भेटी जाण्यासाठी आंदोलन नाही, पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, 3-3, 4-4 महिने तुम्ही बिलं देत नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही, जर ह्या कारखानदाराने आम्हाला FRP प्रमाणे पैसे व्यवस्थित 14 दिवसाच्या आत जमा केले नाहीत म्हणून आम्ही जर निवेदन दिलं ह्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, तरी पण तुम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील. हा कायदा आहे, आमच्याकडे जेअर आहे, त्यामुळे जाहीरपणे आवाहन करतो. आणि शेतकरी पिटून उठला पाहिजे, घरात बसून युट्यूबला आणि पेपरला बातम्या वाचून घरात बसून बिलं मिळणार नाहीत, ट्रॅक्टर मालकाचं भाडं मिळणार नाही. कोल्हापूरला एक माऊली बिचारी माता भगिनी लेकराला पाठीवर बांधून रस्त्यावर उतरते तेव्हा 3200-3400 रुपये दर मिळतो. हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून 4.5 महिने अक्षरशः मृत्यूमुखी पडले, परंतु त्यांनी कायदा बदललेला रद्द करायला भाग पाडला, असं ऐतिहासिक आंदोलन हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं. त्यांचा आदर्श या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा, याची जबाबदारी नोंद घ्यावी. तुम्ही घरात बसाल तर तुमचे घरदार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना जाब विचारण्याची ताकद आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचा जन्म झालेला आहे, याची जबाबदारी नोंद घ्यावी.